फोगाच्या धुंगरान नाशीत जायत चलिल्ली श्रद्धा आणि भक्तिभावना, ताजो जनमनाचेर जावपी वाईट परिणाम आणि वाढत चलिल्ली सैमाची हानी लक्षात घेऊन कृतार्थ मारदोळ या सेवाभावी संस्थेन 2018 वर्षा फोगाच्या विरोधात ही चळवळ सुरू केली. विंगड विंगड हायस्कुला, विश्व हिंदू परिषद, तपोभूमी यासारख्या संस्थांनी वचून विद्यार्थी तसेच जनतेच्या मनात ह्याविषयी जागृताय करपासारखे उपक्रम कृतार्थान राबयले. ही मोहीम सुरू असतानाय गणपती विसर्जनाच्या वेळार फोगाक लागून घडिल्ल्या दुर्दैवी गजाली मतीत घेऊन या वर्षा सगळ्या गोयकारा मेरेन ही मोहीम पावची म्हणून केल्लो हो व्हिडिओ. आणि तातूंतलो एक विषय म्हणजे फोगाचो. फोगान आमकां कितें कितें अडचणी येतात आमच्या डॉक्टरी पेशाक आणि बाकीच्या हातून. त्या दृश्टीन कृतार्थ ही जी संस्था आसा तिणें गेल्या वर्सा पासून हो एक सब्जेक्ट फुडें हाडला आणि आमी आमच्या फोगा पासून वेगवेगळ्या क्षेत्रांत कशें बरें तें बंद केल्यार आमकां कशें कशें बदल हाडूंक शकता हाजे खातीर तांणी चळवळ चालू केल्या. हांव एक डॉक्टर ह्या नातान आणि म्हज्या सामाजीक बांधिलकी ह्या नातान तांकां हांव म्हजो टेको दिता आणि तांच्या ह्या कामाक हांव म्हजी जाता तशी मदत करपाचो प्रयत्न करता. आतां म्हाका कितें डिफिकल्टी येता ते हांव थोडेशें सांगता. किंवां फोगाचो दुष्परिणाम आरोग्याचेर कितें जाता हे हांव पयलीं सांगता. वेगवेगळ्या स्तरांचेर वेगवेगळ्या ऑर्गन्साचेर ह्या फोगाचो आसा तो दुष्परिणाम आमकां दिसून येता. तातूंतलें सगळ्यांत मुख्य म्हणजे लंग्स. जेन्ना आमी फोग मारतात तातूंत बारीक बारीक मेटालीक मेटलीक कण आसतात ते सगळ्या वातावरणांत मिसळटात आनी श्वासाच्या भितरल्यान ते लंग्सान भितर वतात आनी लंग्साचे वेगवेगळे खुबशे रोग वाडटात. नाशिल्ले तयार जातात आणि आशिल्ले तांकां चड जातात. ते दमो जो आसा तो एक दुयेंस जे फोगाक लागून खुबशा प्रमाणान वाडटा. धूर आसता तो हे मेटालीक कण आसा ते तात्पुरती इजा करतात. त्या शिवाय ते परमनंट इजा सुद्दां लंग्सान करतात आणि दम्याचे दुयेंस जे आसा ते दर वर्सा वर्सान वर्स ह्या फोगा कारणान वाडत वता हे दिसून आयलां. आमकां चवथी नंतर सदांच दम्याचे पेशंट जे आसा तांचे आमच्या ओपीडी लेवलाचेर तशेंच एडमिशन जावपाची जी संख्या आसता ती खुबशी वाडटात आणि हातून खुबशे पेशंट दगावतात सुद्दां. लहान भुरग्यांच्या दृश्टीन जर तांकां थोडोसो एलर्जीचो त्रास आसता तांकां सुद्दां वदवण्याचो त्रास खुबसो खूब प्रमाणांत जाता आणि तांचो दूर कमी हे सुद्दां तांकां दिसून येता. दुसरी गोष्ट हे जाले लंग्सांचे हाजेर. दुसरे हार्टाचे रोग आसता जे हार्टाचे रोग आसतात ह्या दृश्टान डावन डून जे आवाज जातात ताका लागून पेशंटाच्या हार्टाची गती वाडटा आणि हार्ट अटॅक आयिल्ले ऍडमिट आशिल्ले जे आसता हार्ट अटॅकचे पेशंट तांकां तर नक्कीच ताजे परिणाम जाता. पूण हरशी हार्ट अटॅकाचे जे पेशंट आसतात घरांत तांचेर सुद्दां खुबशे दुष्परिणाम जावन तांचे दुयेंस वाडटात आणि एक एकदां तांकां सुद्दां खूब धोको संभवता. भुरगीं जीं आसा ल्हान भुरगीं अगदी ल्हान भुरगीं जीं आसतात नियोनॅट्स म्हणटात किंवां थोडीं आसतात ती कमी वजनाची जाल्लीं आसतात हे जेन्ना मोठे मोठे आवाज जातात तांच्या ब्रेनाचेर इतलो परिणाम जाता की ब्रेन हॅमोरेज जाल्ली सुद्दां आमकां काही प्रमाणांत आढळून आयल्यात. एकदम भुरग्यांक दगावता आमकां कित्याक लागून म्हणून सुद्दां कळना पूण मागीर अभ्यास केल्यावर ती दिसून येता की तांचे भितर ब्रेन आसा ते तातूंत हॅमोरेज जाल्या आनी ताका लागून ती दगावली आसा आनी जर तातूंतल्यान ती भायर आयली जाल्यार ब्रेनाचे डिफेक्ट तांचे जन्मभर फुटपाचे जावंक शकतात. दुसरे परिणाम म्हणटा ते प्रेग्नन्सीचे. गुरुवार बायलो ज्यो आसतात तांच्या ह्या आवाजाच्या कारणान धुराच्या कारणान तांची प्रेग्नन्सी जी आसता मेनली आवाजाक लागून ती धोक्यात येवं शकता. भितरले
फ्लुईड जे असतं एम्लिओटिक फ्लुईड ते खूप मोठ्या प्रमाणात जर हल्लंय झाल्या भुरगे अस्वस्थ जातात आणि प्रीटर्म डिलिव्हरी जाऊ शकतात. म्हणजे बेगीन भुरगे गर्भाच्यान भायर येतात आणि असे भायर आयिल्ले बेगीन भायर आयिल्ले भुरगे ताका वाढोवप कठीण आणि एक एकदा ती अगदी कमी वजनाचे असत जाल्यार दगावू शकतात. बाकीचे परिणाम असतात ते दोळ्यांचेर कानाचेर. आम्ही जाणो हे जर हाजे कण असतात ते जर दोळ्यान गेले जाल्यार दोळे लाल तांबडे जातात, थोडे प्रमाणात दृष्टी हे जाऊ शकतात किंवा कायमची दृष्टी सुद्धा वचू शकतात. कानाचा पडदो जर हल्लो खूप प्रमाणात जाल्यार फुटू शकतात आणि ताका लागून बहिरेपणात येऊपाची शक्यता असतात. ॲक्सिडेंटाचे प्रमाण जेव्हा आम्ही गाडी चलयता असताना जर खंयचोय मोठो एकदम आवाज झालो जाल्यार जनावर असतात ते हेवटेन तेवटेन पळटात, गाडयेच्या समोर येतात, ॲक्सिडेंट्स वाढतात आणि ताज्या लागून सगळे मनशाच्या शरीरात किंवा जाऊ शकतात आणि जाणत ॲक्सिडेंटाचे दुष्परिणाम किंवा जातात. दुसरे म्हणजे हो धूर ज्यांना सगळ्या वातावरणात वतात जो दूषित असता त्याच्यापासून असं ज्यांना तो खूप ते पुरता आणि तो इनहेल करता आणि त्याचे ताका लागून कॅन्सरासारखी आणि बाकीची दुयेसं सुद्धा जावपाची शक्यता असतात. दुसरे म्हणजे हे धूळ जे आम्ही सगळे फुगोट्यांचं केर कचरो कागद असतात ते हे सगळं खंयच्यानही तरी उदकात वता, उदकांतल्यान नयान भितर वतात, दर्यान भितर वतात आणि सगळे पोल्युशन करतात, शेतात वतात आणि सगळ्या आमच्या वातावरणाची नासाडी जातात. फायनान्शियली तर जरी आमकां उमेद असतात, आम्ही हजारांनी रुपया रीण काढून सुद्धा हे फटाके हे करतात तो करतात ताजे परस हांव चड वाडयतलो, ताजे परस हांव चड फटके मारतलो. ह्या इर्शेच्या फाटी काय खूप फाटी आम्ही रीण काढून सुद्धा हे असे सण साजरे करतात आणि ताजे पासून खूपसो आर्थिक परिणाम कुटुंबांचे जातात. रोजच्या जीवनात त्यांचं काहीच फायदो ना, फक्त एक क्षणाची रोषणाई आणि त्याच्यापासून हे जर आम्ही जातात ते गंभीर आजार आणि बाकीचे परिणाम आम्ही लक्षात घेतले जाल्यार आम्ही शाणे जाऊन वेळीच या टाळचे आहे हे उत्तम संदेश. तुम्ही जर या मोहिमेच्या बरोबर असाल जाल्यार व्हिडिओ चढात चढ लोकांमेरेन शेअर करात. समस्त भाविकांक चौथीची हुनहुनीत परबी. देव बरे करू.